अनेक लोक अतिशयोक्तीवर आधारलेल्या विनोदाला नाके मुरडतात, पण हा गैरसमज अज्ञानावर आधारलेला आहे. माझी त्या संबंधीची भूमिका वेगळी आहे. सत्याचे आकलन केवळ वास्तव दृष्टीनेच त्याच्याकडे पाहून होते. काय चाललंय वरुण? तो करतो. चार्नर कुठे तुझा? तू मॉन्टीला दिलं होतं त्याच्याकडे जायला. अरे तो तुझी एकही वस्तू सांभाळून ठेवता येत नाही. चिडू नको. वस्तू मोठी असली ना की ती दिसते, मग ती लक्षात येते. छोटी असली की प्रॉब्लेम होतो. हो, जर प्रॉब्लेम काय होतो माहितीये? डोक्यावरचा चष्मा आहे ना, तो जरा असा डोळ्यावरती ठेव, म्हणजे तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. दिसतंय आता वरुण? अरे डोळ्यावर सतत चष्मा ठेवला तरच नंबर कमी होईल रे. म्हणजे त्याच्यानंतर मला नुसतीच फेम वापरावी लागणार. विनोद करू नकोस, अभ्यास कर. तुझं तू वाच आता. काय झालं? अबे शे काय रे, वेळ लागतच नाहीये बाबा. कसं लागणार? आताच तर मी आपली इंडिया पेन्सिलची टोक केली. म्हणजे कानफडक मारेन मी आता. मारू नका हो. बाबा मला एक समजत नाही, तुमच्या दाढीचा केस आहे पेन्सिलीच्या टोके इतका जाड आहे का हो? पाहिलंस केवढा मोठा शास्त्रज्ञ आपल्या घरी जन्माला आलाय. ते अगे दिवे लावणार ना माझ्या नावाने. माझं काय चुकलं? तुझ्याबरोबर बसल्याशिवाय ना तू अभ्यास सुद्धा करणार नाही. चल मी वाचायला सुरुवात करते. वाईक काय आहे? अरे आपल्या अपोजिशनचं ना काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. प्लॅनिंग कुठे? सोसायटीच्या हॉलच्या बाजूला. सोसायटीच्या हॉलच्या बाजूला काहीतरी म्हणजे हार्ट प्लेस. तू इथेच थांब. काय आईला मस्का वगैरे मारायचा ना, तू मारून येतो. तू इथेच थांब, जाऊ नको. पटकन ये. हो ग, आलो. मी करतो ना. तू ही सगळी आवरावर करून कुठे निघालास? मोंडीकडे शार्पनर आणायला. अरे अरे आताच तो काढलीस ना पेन्सिलला? ती दुखली अशी. तुमच्याकडे ब्लेड आहे का एक्स्ट्रा? ए बाबा तुझा, त्या मोंडीकडे जा आणि शार्पनर घेऊन जा. दॅट्स लाईक गट. मारू नकोस घे त्याला. अरे काय चाललंय यांचं? मला भाग घेता नाही येणार. पण झंप्या ऋतुताई कशात भाग घेते? आणि तुमच्या दोघांची मगात पासून काय कुजबूज चालले? नाही तर काय झंप्या ऋतुताई, तुम्ही दोघही सांगून टाका काय आहे ते, नाहीतर आम्ही सगळीकडनं निघून जातो. हो मी सांगू? नको. पण मला भाग घेता येणार नाही. सांग तूच. कशाला सांगायचं? पण त्यांना कळायला नको का? अरे गेस करू देत ना. हा तू त्यांना हावभाव करून दाखव. बरं ठीक आहे. काय तुला अगोदर चालता येत नव्हतं ना, ते आता येतंय. नाही रे. मग काय? तू सांग. सांगू? अरे ऋतुताईला चालता येत होत, पण चालताना पाठीमागे बघता येत नव्हतं. ऋतु तू ज्या स्पर्धेत भाग घेणारेस ना, त्या स्पर्धेची वाट लावण्याची तू सगळं सांगून टाक. अरे हो, त्या दिवशी मी बाबा आणि आई काकांकडून येत होतो ना, तेव्हा वाटेत आम्हाला पई काका भेटले होते. आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी? हो, पई काका म्हणाले सोसायटी मधील मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते सोसायटी तर्फे ब्युटी कॉन्टेस्ट आयोजित करणार आहेत. यु नो मिस सोसायटी? चाचा म्हणजे तुझ्या कानामध्ये मिस सोसायटीचा वारा शिरलाय म्हणायचं तर. अरे वारं कसलं म्हणतोस, आपली ताईच होणार आहे मिस सोसायटी. येस मीच होणार मिस सोसायटी. पण तू मिस सोसायटी झाल्यावर तुझी सोसायटी मध्ये काय वट असेल ना, मग तू सुद्धा आमच्यासाठी एक स्पर्धा बोलाव ना. कोणती स्पर्धा? जशी तुमची ब्युटी कॉन्टेस्ट, तशी आमची सुद्धा हँडसम कॉन्टेस्ट. मम्मी सुद्धा
गोविंदा सारखा दिसेल. अरे पुढून नाही रे, बाजूने बाजूने. बस खाली तू आणि गोविंदा, तू तर काव बॉय काव बॉय. अच्छा अच्छा, म्हणजे गाईच पिल्लू. अम्मा अरे याला कुणीतरी नेऊन गोठ्यात बांध रे. झंप्या तू गप्पा बस आता. ऋतुताई तुला ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यायला काही हरकत नाही, पण त्याच्यासाठी तुला खूप तयारी करावी लागेल. अग पण आपल्याकडे एक महिना आहे अजून. पण एक लक्षात ठेवा, ही बातमी ह्या कानाची त्या कानाला कळता कम नये. आणि हिच काय? मी कच्चारी बू आहे. आपण इथे सळपट बनवूया. ए वरुण कशाला आला होता तुम्ही इकडे? आमची डे अँड नाईट चालू आहे. हो ना, हो मी अंपायर आहे. अरे चला चला, काय या मूर्खांच्या नादी लागताय. आपल्याला अजून बरीच काम करायची आहे. चला चला बरोबर चला. मी एवढं इझिली करते बघ. काय नाही जमत आहे. 1 2 अरे बसायचं नाही तुला सांगितलं ना मी. हो उभी राहा. चल हा चल. 1 2 3 काय जमणार कपाय. काय ऋतुताई तू समजा असं करत राहिलीस ना तर महिन्याभरात खूप बारीक होशील आणि ती शिकू होईल. तू काय मध्ये बोल नको. चल तू सुरू कर. चल हा हा. 1 2 हा दुसरा बाय. 1 2 3 कठीण कशी आहे. पुस्तकामध्ये एवढे इझी लिहिले. नाही माझ्याकडे पुस्तकापेक्षा सुद्धा सोप्या. तिच्याकडे दाखव बघे. दाखव दाखव. 1 2 3 नको नको. या पीटी उषाची आहे. पीटी उषा? म्हणजे तुमची ती पीटी ची उषा टीचर आहे त्या. किती आहे ते आणि तिचा ब्युटी कॉन्टेस्टशी काय संबंध? तुम्ही सुरू करा, तुम्ही सुरू करा. 1 2 3 आय आई करू नका. मला कठीण आहेत पण तुम्हाला सोप्या जाते. काय करा. अगं करा. असं करायचं नाही. गुगल दाखव तुम्ही. 1 2 3 आणि 4 चला वाजवा. चला तयारी करते की भूकंपाची. नाही तर काय असं धांगड धिंगा करून ती काय मिस सोसायटी होणार आहे का? हे गप्प असा. तिला काय माकड उड्या मारायच्या तर मारू दे. यू थिंक अबाउट युअर सेल्फ. माझ्याबद्दल काय? ए चमे म्हणे माझ्याबद्दल काय? तुला मिस सोसायटी व्हायचं नाहीये का? मी आणि मिस सोसायटी. मी आणि मिस सोसायटी. तुला भाग घ्यायचा नसेल ना तर मी होईन मिस सोसायटी. यस मंजू मिस सोसायटी. बाबू 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 बाबू. थांबा रे शितू, तू तुझं काय ते सांग आधी. माझं काय? त्या ऋतूची तिकडे दणदणीत प्रॅक्टिस सुरू झाली आणि इथं आपलं ते. माझं काय? मग काय, उद्या ती होईल मिस सोसायटी आणि फिरेल भाव खात. मग म्हण माझं काय? नाही तर काय, ते मिरवतील आणि आपली मान खाली. महिनाभर तसंच फिरावं लागेल आपल्याला. शा शितूताई तू काहीतरी कर ग. अगं पण मी काय करणार? ती ट्यूब लाइटर आहे. इतकं मगापासून समजून सांगते ते समजत नाही म्हणजे काय? अगं शितू तू ब्युटी कॉन्टेस्ट साठी नाव दे. और बन जाओ मिस सोसायटी. आणि आईचं काय? आईचं काय म्हणजे काय? तिला पण मिस सोसायटी वगैरे व्हायचंय की काय? अरे नाही रे, तिची परमिशन नको. आईची परमिशन च आम्ही बघून घेऊ. आणि बाबांच्या परमिशन च? आणि काकांच्या, मामांच्या, आत्याच्या सगळ्यांची नावं घे ना तू. आता आजीच्या आजोबांच्या. बाकीचं सगळं तू सोडून दे. तू फक्त हो म्हण.
जर तुम्ही आई बाबांना समजावणार असाल तर And the winner of Ashtavedh Society Beauty Contest is Miss Rutu! Yay! Rutu, बघितलं आपलं बोलणं वरुण आणि मंजू चोरून ऐकत होते. ऐकणे दो यार, वैसे भी मिस सोसायटी तो अपनी ऋतुदायी बनने वाली है. यस, तरीही आपल्याला शत्रू पासून गाफील राहता कामा नये. म्हणजे शितूचे बाबा शितूसाठी काय काय प्रयत्न करतात. अरे तो ढापण्या वरून तो जास्त आगाऊपणा करतोय. अरे डोंट वरी झंप्या, आपण त्याला नंतर बघूनच घेऊया. आपल्याला ऋतुताईसाठी मित्र म्हणून काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी करायला पाहिजे. अरे माझे बाबा आज सकाळी शितूच्या बाबांना भेटले होते. मग शितूचे बाबा म्हणे युक्तामुखीच्या कोरिओग्राफरला जाऊन भेटले. राजू आपली गिरत नाही, लवकर लवकर. अरे पण ती कशासाठी? माझ्या डोक्यात एक विचार आलाय, जबरदस्त विचार, मस्त पैकी प्लॅन आलाय. यस, आहे ना क्रीम आहे, क्रीम आहे. मैत्रीण दिलंय कॉम्प्लेक्शन साठी. याने कॉम्प्लेक्शन छान होत. हो बघला. शितू तुला माहितीये की ब्युटी कॉन्टेस्ट म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी खूप प्लॅनिंग करावं लागतं. आज रात्री की नाही तुझ्या बाबांनी आणि मी मिळून तुझ्यासाठी मोठं प्लॅनिंग केलंय. आणि आता पण तुझे बाबा कुठे गेले माहितीये? कुठे? युक्तामुखीच्या कोरिओग्राफरला भेटायला. युक्तामुखीच्या? हो. अयो खरंच की काय बरं झाला, कारण की ऋतूचे बाबा तिला आधीपासूनच ऍरोबिक शिकवत आहेत. शिकवू देत गं, त्याने काय फरक पडतोय? शिकवून ते काय शिकवणार, व्यायामाचे प्रकार असत ना. अगं मॉडेलिंग मध्ये व्यायामापेक्षा चालण्याला महत्व असतं. चालणं ना, ते तर मला पहिलीपासून येतं की. तसं नाही ग, मॉडेलिंग मध्ये ना मांजराच्या पावलाने चालावं लागतं. मांजरीच्या पावलाने? मग मी मंजूचीच मांजर घेऊन येते. मांजर कशाला? अगं मग तिचं चालणं मला व्यवस्थित बघता येईल ना, आणि मी अगदी तिच्यासारखीच चालीन. तसं नाही ग, मांजरीच्या पायाने म्हणजे मॉडेलिंग मध्ये कॅटवॉक करायला लागतो. कॅटवॉक? कॅटवॉक ए आई मला नाही येत, आणि तो मला कोण शिकवणार कॅटवॉक? आई तुला माहिती ऋतूची प्रॅक्टिस केव्हाच सुरू झाली आहे. हो दे ग, तिचे बाबा तिला काय शिकवणार आहेत? जॉगिंगच्या स्टेप्स ना शिकवू देत. अगं रोज सकाळी फिरायला जातात म्हणून त्यांना काय वाटतं आपल्याला सगळं काही येतं. तसं काही नाहीये. पण आई आपले बाबा कुठे आहेत? आपले बाबा ना येतीलच गं एवढ्यात. ते नीट सगळी चौकशी करून मग येते. हो ए राजा, तोपर्यंत तू हे बघ या उकडलेल्या पालेभाज्या. उकडलेल्या पालेभाज्या मी खायच्या? हो, तुला माहितीये या पालेभाज्या खाल्ल्याने ना फिगर छान मेंटेन होते. मी नाही खाणार. असं काय करते राजा, ब्युटी क्वीन व्हायचंय ना? हो. सोसायटी कॉन्टेस्ट मध्ये जिंकायचंय ना? हो. शाणी ती का? शाण बात. तुला हरवण्यासाठी मला काय काय करावं लागतंय ना? शांत बसा तू. सापडला. काय सापडलं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 10 10 ऐश्वर्या राय. काय सांगतोस काय? ह्याच्यातली एक तरी ऐश्वर्या राय आपल्याला हो म्हणेल.
माठ आपल्याला ओरिजिनल अश्वगंधा पाहिजे. तुझ्याकडे घडू आहे काय वेळ पासा पासा आहे. एक मिनिट थांब लवकर थांब ना दोन मिनिट हा दे दे लुक लुक टाक. किती पडले पडलंच नाही लागला का रे बेल वाजली बेल वाजली बोल 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 बोल. हेलो हेलो अश्वगंधा जी है क्या? हाँ है लेकिन वो काम कर रही है. आप कौन बोल रहे हैं? अश्वगंधा तिचा घर काम तीच करते. मुझे उनको फोन दो ना प्लीज. कौन बोल रहा है? मैं जंपिया. नहीं 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 मैं अनुग्रह तालुम कर बोल रहा हूँ. हाँ कहिए क्या काम है उनसे? कहा ना वो काम में बिजी है. आप उनके कौन बोल रहे हैं? मैं उनका हस्बैंड बोल रहा हूँ. काय फेकतो है काय तिचे अजून लग्न नाही झालं म्हणतो हस्बंड. अरे ठेवून दे जंप्या तो रॉंग नंबर लागला असेल. ठेव हस्बंड मैं लगता हूँ. हेलो हेलो एकदा एक नंबरचा दुसरा ए फासा फासा आता मी टाकणार हा सहा नंबर एक दोन तीन चार पाच सहा. लवकर फिरव नंबर सांग ना. सांगते सांगते 5 6 4 1 6 7 5. लवकर फिरव. लागला लागला थांबा रे मला दे थांबा. मी बोलणार प्लीज मी बोलणार जंप्या प्लीज. लागला लागला फोन लागला. हॅलो. हाँ हेलो. कौन बोल रहा है? मैं जंप्या. नहीं मैं रुग्रत कालुकर बोल रहा हूँ. ऐश्वर्या जी है? हाँ मैं ऐश्वर्या बोलते फोन मती है ना. हेलो. हाँ बोला. अरे एक मिनिट. अरे ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घेणाऱ्यांना सगळ्या भाषा येत असतात. हॅलो तुम्ही आमच्या इथे येऊ शकाल का? कशासाठी? हॅलो तुम्ही सोसायटीत येऊ शकाल का? ब्युटी कॉन्टेस्ट ब्युटी. हॅलो तुम्ही आमच्या सोसायटीत ब्युटी कॉन्टेस्ट साठी येऊ शकाल का? ब्युटी कॉन्टेस्ट नाही 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 प्लीज ओ प्लीज मला ते तुम्ही म्हणाल होतात आम्ही लहान मुलांची मदत करू. प्लीज हो प्लीज मी या ना प्लीज. नाही हो मला नाही जमणार. नाही खरंच नाही जमणार. बर तुम्ही एवढा आग्रह करताय तर नक्की येईल. सांगा कधी येऊ? कधी येऊ विचारते. उद्या. हॅलो तुम्ही उद्या येऊ शकाल का? बर पत्ता देता? पत्ता मग ते माझ्या घरी माझ्या घरी जंप्याच्या घरी बोलूया. दॅट बेटर. हां तुम्ही लिहून घेता का? हो सांगा. हां पेन घ्या. अगं किती वेळ बस तुम्ही इकडे अशी. बस थोडाच वेळ. ताई काकडीने डोळे ताजे दवाने आणि टवटवीत होतात. आणि तू काय करतेयस? मी तुझ्यासाठी अंड्याचे बलक वेगळे करत होते. काय केलंस हे? मी तुला 20 मिनिटं पडून राहायला सांगितलं होतं ना. अगं ते नॉनव्हेज असतं ना. हे बघ आपण नॉनव्हेज खात नाही. आई बाबा उगाच रागवतील. मी नाही खाणार ते. अगं पण तुला खायला कोण सांगतंय? हे असं चेहऱ्यावर लावायचं. याला घाण वास येतो. अगं डॉक्टरांचं औषध नाही का? कडू असलं तरी आपण नाक दाबून पिऊन टाकतो.
आणि हे तर फक्त चेहऱ्यावर लावायचंय. मी नाही लावणार. अगं ताई, अंड्यांमध्ये प्रोटीन्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, स्किनला पोषक असतं ते. त्या शितूच्या आईने आतापर्यंत तिला 10-12 तरी अंड्याचे बलक लावले असतील. ती होईल मिस सोसायटी आणि मिस युनिव्हर्स सुद्धा. नको, लावते लाव. मी तुला पण लावणार. अजून कशी आली नाही ऐश्वर्याला? अरे शूटिंग मध्ये बिझी असेल ती. अरे कदाचित विसरली असावी ती. झंप्या, मला वाटतं तिने तुझं मन राखण्यासाठी हो म्हटलं असावं. नाही, ती येणार म्हणजे येणारच, 101% येणार. जर खरी ऐश्वर्या रॉय आली तर किती मजा येईल ना ब्युटी कॉन्टेस्टला. पण ती येणार आहे का इकडे? हॅलो, मी ऐश्वर्या राय. आई शपथ, ही ऐश्वर्या राय. कोण आलंय झंप्या? कोणी नाही, कोणी नाही. आपल्याला रिग्रेट कल पाहिजे होते का? हो. नाही, ते इथे राहत नाही. अय्या, पण त्यांनीच तर मला इथे बोलवलं होतं ब्युटी कॉन्टेस्ट साठी. हो का? ते केव्हाच निघून गेले. पण कुठे? फ्रान्सला. फ्रान्सला? मग मला इथे कशाला बोलवलं? काय ग्रेट लोक आहेत एक, फुकटच वेळ खातात.